बांबूच्या पात्यांनी विणलेल्या वस्तू सर्वांनाच फार आवडतात. घर सजावटीसाठी जर या वस्तू वापरल्या तर घर आणखीनच सुंदर दिसू लागतं. मग स्वयंपाक घर असू देत किंवा हॉल असू देत, या वस्तू सगळीकडे शोभून दिसतात. दादर पश्चिम मधील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेलाच हे दुर्गा प्रसाद नावाचे आजोबा बसतात. ते आणि त्यांचे दोन भाऊ मिळून गेले 40 वर्ष हे बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या आजोबांपासूनचा हा व्यवसाय आहे. पूर्वी हा व्यवसाय ते त्यांच्या गावी करायचे, परंतु आता ते दादर मध्ये स्थायिक झाल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय इथेच सुरू केला आहे. बांबूपासून वस्तू बनवणं हे प्रत्येकाला जमत नाही, त्यासाठी कला लागते, पेशन्स लागतात आणि महत्वाचं म्हणजे पैसे मिळतील की नाही याची शाश्वती या व्यवसायात नसते. दुर्गा प्रसाद यांच्याकडे छोटी टोपली, मोठी टोपली, लाकडानेच बनवलेलं जहाज, बांबूच्या वेताच्या गोष्टींनी विणलेलं ताट आणि बांबूच्या खुर्च्या, त्यासोबत लॅम्प, छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे बास्केट, या सगळ्या गोष्टी मिळतात. छोट्या टोपलीची किंमत तर फक्त 30 रुपयांपासून सुरू होते. बांबूचे आणि वेताच्या टोपल्या विणण्याचा हा व्यवसाय फार जुना आहे. या टोपल्या किंवा कोणत्याही वस्तू विणणं हे सोपं काम नाही, त्यासाठी प्रचंड मेहनत आणि सहनशीलता लागते. दुर्गा प्रसाद यांच्याकडे कुंड्या ठेवण्यासाठी लागणारे स्पेशल बांबूने बनवलेले स्टँड सुद्धा आहे. सध्या त्याला प्रचंड मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्गा प्रसाद यांची खासियत म्हणजे त्यांच्याकडे बांबूचे आणि वेताचे विणलेले पडदे सुद्धा आहेत, ज्यांचा वापर पावसाळ्यात पावसापासून वाचण्यासाठी केला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज सुद्धा आहेत. माझं नाव दुर्गा प्रसाद संगम ठाकूर, आजोबा पासून हे लहान लहान लॅम्प, बास्केट, खुर्च्या विणकाम, बांबूचे वेताचे सगळे काम करतो. बांबूचे पडदे पण बनवतो. जसं पडदे घेतले तर वेगवेगळा भाव आहे, काड्यापासून चालू होतो असे आहे. लॅम्प आहे, वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे भाव आहे. असे भाव मिळते का या गोष्टी? नाही भेटत, फक्त मेहनत केला तर दिवसाची मजुरी सुटते. मंडळी, तुम्हालाही जर तुमचं घर बांबूचं किंवा वेताच्या वस्तूंनी सजवायचं असेल, तुमच्या स्वयंपाक घराला सुंदर बनवायचं असेल, तर नक्की या दुर्गा प्रसाद यांच्याकडून या सगळ्या वस्तूंची खरेदी करा आणि घराला सुंदर लुक द्या. साक्षी पाटील, लोकल 18, दादर.